हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं हो माझ्या व्हिलॉगमध्ये आता एकतीस ऑगस्टला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि आत्तापासूनच सगळीकडे तयारी चालू झाली आहे चला तर आपण आज बघूया बाप्पाची मूर्ती घरी आणताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे श्री गणेशाची मूर्ती आणताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे सोबत तामन घंटी अक्षदा पांढरा मोठा रुमाल असावा घराबाहेर जातानीच बप्पाचे आसन तयार ठेवावे त्यामुळे आल्यावर धावपळ होत नाही बप्पाला आणता आणि बप्पाच्या तोंडावरती रुमाल असावा जेणेकरून बाप्पाला नजर लागत नाही किंवा कोणत्याही वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये येत नाही नकारात्मक गोष्टी बाहेरच राहतात बप्पाचे पूर्ण तोंड झाकेल अशा पद्धतीने वाईट रुमाल ठेवावा ज्या व्यक्तीच्या हातात बप्पा आहे त्याच्या डोक्यात टोपीही नक्की असावी पायात चप्पल नसावी गणपती मोरयाचा मोर्याचा जय जयकार करत मूर्ती घरात आणावी चला तर आता कोणते नियम पाळायला पाहिजे ते बघूया पप्पाची मूर्ती घेताना बप्पाची मूर्ती सुबक आकर्षक असावी तसेच तुटलेले भंगलेले रंग उडालेली नसावी बप्पाच्या मूर्तीबद्दल सर्वांनाच पडलेला संभ्रम म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती आणि डाव्या सोंडेचा गणपती मंदिरांमध्ये उजव्या सोंडेचा गणपती असतो कारण त्या गणपतीची खूप पूजा अर्चना तसे सोहळे करावे लागतात आणि आपण घरात आणताना सोंडेचा गणपती आणावा कारण मंदिरात जेवढ्या विधी पार पाडल्या जातात तेवढ्या विधी आपल्याकडून होत नाही डाव्या सोंडेच्या गणपतीस वाममुखी गणपती असेही देखील म्हटले जाते त्यानंतर बरेच जण गरुडावर बसलेला गणपती किंवा अन्य कोणत्याही वाहनावर बसलेल्या गणपती घरामध्ये आणतात या मूर्ती शास्त्र पद्धतीने योग्य नाही आहे असो ज्याच्या त्याच्या भावनेचा भाग बाप्पाची मूर्ती ही बैठी किंवा बसलेली असावी कारण आपण जेव्हा प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा मूर्ती जिवंत असते गणेशाचा प्राणमेय देह त्या मूर्तीमध्ये दे प्रतिष्ठित होतो मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये त्या तुटलेल्या मूर्तीला दहीबात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती घरात आणावी मनात कोणत्याही भय व शंका आणू नये त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे बप्पाच्या मूर्तीसमोर कोणत्या गोष्टी ठेवायला नाही पाहिजे तर चामड्याने बनवलेल्या वस्तू उदाहरणार्थ बेल्ट पर्स या गोष्टी जनावरांपासून बनवलेल्या असतात त्यामुळे या गोष्टी ठेवू नये गणपतीची प्रामप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद कलह करू नये तसेच बप्पा आहे तोपर्यंत घरात नॉनव्हेज करू नये पिऊपीच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्तीचा उपयोग करावा त्यामुळे निसर्गाला देखील हानी होणार नाही जेव्हा आपण बाप्पाचे विसर्जन करतो तेव्हा नदीत बप्पाचे तुकडे तुकडे बघायला मिळतात आणि ते दृश्य बघण्या न जोगते असते श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी गणेशाच्या मूर्तीचे मुख पश्चिमेकडे असेल अशा पद्धतीने स्थापना करावी तुम्ही घराच्या प्रवेशद्वाराजवळ गणपतीची मूर्ती ठेवू शकता नजरे पसु हा बाप्पा वाईट नजरेपासून तुमचे संरक्षण करतो तुमच्या घरात वाईट शक्तींचे प्रवेश रोखतो आणि तुमच्या घरात प्रसन्न वातावरण आणतो जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू